शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्या 40 आमदारांचा उल्लेख हा गद्दार म्हणूनच केला जाऊ लागला होता। शिवसेनेच्या नेत्यांनी हा शिक्का त्यांच्यावर लावला होता। यावरून टोकाचे मतभेद ही झाल्याचं समोर आलं। राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होतच असले तरी पंढरपूर सांगोला मार्गावर असे एक हॉटेल आहे ज्याच्या समोरही तुम्ही उभे राहिलात तरी त्या 40 आमदारांची तुम्हाला आठवण येईल। आता हे कसं शक्य आहे असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल। पण या कट्टर शिवसैनिकाने आपल्या हॉटेलमधील थाळीलाच 40 गद्दार आणि 50 खोके एकदम ओके असे नाव दिले आहे। आतापर्यंत राज्यात बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक नावांनी थाळ्या समोर आल्या आहेत। मात्र या शिवम हॉटेलमध्ये येताच 40 गद्दार थाळीचे वेगळेपण काय हे देखील सांगण्याची आवश्यकता भासणार नसल्याचं हॉटेल चालकाचं म्हणणं आहे। शिवसेना एक संघटना होती। यामधील प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारामुळे घडलेला आहे। असे असताना ज्यांच्यामुळे या 40 आमदारांना पद प्रतिष्ठा मिळाली त्यांनीच आपल्या ताठामध्ये छेद केले, त्यामुळे 40 गद्दार ही थाळी सुरू करण्यात आल्याचं संजय घोडके यांनी सांगितलंय। पंढरपूर सांगोला रस्त्यावरील खर्डीजवळील हॉटेल शिवम मध्ये या थाळ्यांना अशा प्रकारची नावे देण्यात आली आहेत। यामध्ये दोन भाग करण्यात आले आहेत। 40 गद्दार ही थाळी व्हेज असणार आहे तर 50 खोके एकदम ओके ही थाळी नॉनव्हेज असणार आहे। या थाळ्यांचं मंगळवारी जोरदार उद्घाटन करण्यात आलं। त्या आमदारांचे कृत्य कायम लक्षात राहावे म्हणून अशा प्रकारे या थाळ्यांना नावे देण्यात आली आहेत। या आमदारांची किंमत त्यांना दाखवून देण्यासाठी नाममात्र शुल्कही ठेवण्यात आलं। या हॉटेलमधील थाळ्यांना केवळ असे नावेच देण्यात आले नाहीत तर गद्दारांनी याचा आस्वादही घ्यावा असं आवाहन शिवसैनिकांनी केलंय। तर पंढरपूर सांगोला या मार्गावरून सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे सातत्याने मार्गस्थ होत असतात। त्यांनी या थाळीचा आस्वाद घेण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे। तर त्या गद्दार आमदारांची किंमत कमी झाल्यानेच थाळीची किंमत ही केवळ 100 आणि 50 रुपये अशी ठेवण्यात आली आहे। पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावामध्ये आमचे तालुका संघटक बंडू घोडके यांच्या स्वतःच्या दाब्यावरती आम्ही एक 2 थाळ्या सुरू केलेल्या आहेत। एक थाळी आहे 40 रुपयाला, ते आहे म्हणजे जे शिवसेनेतून 40 गद्दार आमदार फुटले त्या गद्दारांसाठी आहे, आणि दुसरी 50 रुपयाची जी थाळी आहे त्या 50 रुपयाच्या थाळीमध्ये सर्व मांसाहारी पदार्थ आहेत। ते थाळी 50 खोके एकदम ओके ह्या गद्दारांसाठी आहे। ही जरी थाळी ह्या गद्दारांसाठी असली तरी ही थाळी प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकांना बनवली असल्याने ते अन्न निर्मळ आणि स्वच्छ सुंदर असल्यानं या ठिकाणी प्रत्येकनी या जेवणाचा या थाळीचा लाभ घ्यावा, आणि ही थाळी खास करून ह्या 40 गद्दारापैकी प्रत्येक आमदाराला त्यांच्या परिवारासह मोफत असेल असं शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीनं मी त्यांना आवाहन करतो। हे 2 थाळे चालू केले आहेत आम्ही। नाव काय? एक मांसाहारी आणि एक शाकाहारी। नाव? गद्दार थाळी 40 रुपयाची, आणि 50 रुपयाची जी थाळी आहे ती 50 खोके एकदम ओके। ती शाकाहारीमध्ये पनीर आहे, दाळ तडका आहे, हे शाकाहारीमध्ये मांसाहारीमध्ये मच्छी, चिकन, मटण 50 रुपयामध्ये।